निवडणुकीच्या आधी आलेले अनेक पोल, सर्वे आणि रिपोर्ट नुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होणार असल्याची चर्चा असताना महायुतीने मात्र एक हाती विजय मिळवला, तर दुसरीकडे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीचा मात्र दारुण पराभव झाला. या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनाही जनतेने घरचा रस्ता दाखवला. गेली कित्येक वर्षे या सगळ्याच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सत्ता गाजवली, त्यामुळे त्यांचा पराभव होणं अशक्य मानलं जात होतं. मात्र या निवडणुकीत सगळे पासे पालटले आणि सगळेच रिपोर्ट खोटे ठरले. दरम्यान या सगळ्या नेत्यांना पराभवाची धूळ चाखवणारे राजकारणातील जायंट किलर कोण आहेत याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे सानिका चव्हाण. विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेला पहिला उमेदवार म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अमोल खताळ. त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात तब्बल 40 वर्षांपासून सत्ता असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलाय. बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. थोरातांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र यावेळी मतदारांनी त्यांची 40 वर्षांची सत्ता झिडकारत शिवसेनेच्या अमोल खताळ यांना कौल दिलाय. अमोल खताळ यांनी थोरातांचा 10,560 मतांनी पराभव केलाय. त्यामुळे काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला गेलाय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का देत भाजपचे डॉक्टर अतुल बाबा भोसले हे दुसरे जायंट किलर ठरले. 1960 पासून काँग्रेसची एक हत्ती सत्ता असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच कमळ फुलले. डॉक्टर अतुल भोसले यांनी 39,355 मतांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केलाय. कराड दक्षिण हा काँग्रेसचा पारंपरिक गण नेस्तनाबूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारल्यानं हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलाय. शिवाय यंदाचा हा निकाल राज्याच्या राजकारणात अधोरेखित झालाय. तिवसा विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयी झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर या यंदा विजयाचा चौकार मारणार असं बोललं जात होतं. मात्र राजेश वानखडेंनी त्यांचा पराभव केलाय. पालकमंत्रीपद भूषवलेल्या यशोमती ठाकूरांची ही चौथी निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची बनली होती. मात्र त्यांचा विजय रोखण्यात राजेश वानखडेंना यश आले. विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीतही ठाकूर विरुद्ध वानखडे असाच सामना होता, परंतु त्यावेळी वानखडेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राजेश वानखडेंनी आता या पराभवाचा बदला घेतला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. त्यांनी 7,617 मतांनी ठाकूर यांचा पराभव केला. खरं तर लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र विधानसभेत यशोमती ठाकूर यांना पराभूत करून राजेश वानखडे तिवसा मतदारसंघात जायंट किलर ठरले. वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंना देखील शिवसेनेच्या हिकमत उढान यांनी जोरदार धक्का दिलाय. राजेश टोपे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. शिवाय त्यांनी मंत्रिपदही भूषवले. टोपे आणि उढान यांना भाजपचे बंडखोर अपक्ष सतीश घाटगे यांनी आव्हान दिलं होतं. मात्र मतविभागणी न झाल्यानं राजेश टोपेंना मोठा फटका बसला. दुसरीकडे यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्यानं महायुतीच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र राजेश टोपेंच्या विजयाचा षटकार मारण्याच्या स्वप्नाला मतदारांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. राजकारणातील जायंट किलर ठरलेल्या पुढच्या उमेदवार म्हणजे भाजपच्या स्नेहा दुबे पंडित. त्यांनी वसई विधानसभेतून सलग 3 विजयी झालेल्या हितेंद्र ठाकूर यांचा एका झटक्यात पराभव केला. वसई विरार म्हणजे ठाकूर कुटुंब अशी समजूत असलेल्या सर्वांसाठीच हा निकाल धक्कादायक ठरलाय. भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा 3,153 मतांनी पराभव केलाय. या निकालाने बहुजन विकास आघाडीची वसईतील मक्तेदारी संपल्यात जमा आहे. महायुतीची साथ सोडून तिसरी आघाडी तयार करत सत्ता मिळवण्याच्या बाता करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंना देखील पराभवाचा जबर धक्का बसलाय. अचलपूर विधानसभा म्हणजे बच्चू कडू असं एक समीकरण होतं. मात्र यंदा भाजपच्या प्रवीण तायडेंनी तब्बल 12,131 मतांनी बच्चू कडूंचा दारुण पराभव केलाय. त्यामुळे सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहत तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडूंना मोठा फटका बसलाय. कोल्हापूर काँग्रेस म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते सतेज पाटलांचं. मात्र कोल्हापूर दक्षिण विधानसभेत यंदा सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय. भाजपच्या अमल महाडिक यांनी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा 17,630 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली.
विशेष म्हणजे या ठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची सभा होऊनही त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिक जायंट किलर ठरले आहेत. महायुती सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना आणि विकास कामांवर विश्वास ठेवून मतदारांनी पुन्हा एकदा त्यांना संधी दिली. शिवाय बहुतांश मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली एकाच व्यक्तीची मक्तेदारीही संपुष्टात आणली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.